देवेंद्र फडणवीसांनी रेशीमबागेतल्या संघ कार्यालयाला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळते. फडणवीसांनी रेशीमबागेमधल्या संघ कार्यालयाला भेट दिलेली आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांचं नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फडणवीसांनी रेशीमबागेतल्या संघ कार्यालयाला भेट दिल्याची माहिती आहे. अमर काणे आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात. अमर, खरं तर गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची चर्चा सुरू होती आणि या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली जाते, काय अपडेट्स मिळतात? अगदी बरोबर आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माध्यमांमध्ये जी चर्चा आहे, पण साधारणतः महिन्याभरापूर्वी संघाचे काही वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या घरी निवासस्थानी जाऊन भेट घेतात आणि त्यानंतर गेल्या आठवड्यापासून ही चर्चा सुरू झाली. काल देवेंद्र फडणवीस यांनी जरी नाकारलं असलं तरी आज त्यांनी संघ कार्यालय रेशीमबाग येथे थोड्या वेळापूर्वी भेट दिली आणि तिथून ते आता थेट निवासस्थानी निघालेले आहेत. कमालीची गुप्तता या भेटी दरम्यान ठेवण्यात आली होती, कारण की देवेंद्र फडणवीस यांचं आजचं जे शेड्यूल लागलेलं आहे त्याच्यात कुठेच असा उल्लेख नव्हता, पण अचानकपणे फडणवीस आज रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात जातात आणि तिथे काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नेमकी काय चर्चा झाली अजून स्पष्टता आली नाही, पण ज्या राजकीय घडामोडी आणि ज्या चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची मानण्यात येते. अमर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर फडणवीसांनी रेशीमबागेमधल्या संघ कार्यालयाला भेट दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.